तुमच्या स्वप्नातील घरासाठी उत्तम जागा साई सिद्धी डेव्हलपर्सचे साई सिद्धी पार्क, पलू शहराच्या गावठाणपासून फक्त 200 मीटरवर, रहिवाशी बिगर शेती रेडी प्लॉट्स, निसर्गरम्य परिसरात क्लिअर मार्केटेबल टायटल, 80 फुटी मुख्य रस्ता, 18 फुटी अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, सुरक्षित वॉल कंपाऊंड, मुबलक पिण्याचे पाणी आणि बरंच काही। साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रमोद बुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। बालगंधर्व स्मारकाच्या निधीसाठी प्रयत्नशील, पुरस्कार वितरणाबाबत लवकरच बैठक, आमदार विश्वजित कदम। नागठाण येथे कृष्णा नदी काठावर बालगंधर्व स्मारक उभारण्यात येत आहे। 28 गुंठे जागा हस्तांतरित करण्यात आली आहे, त्यापैकी सुमारे 10 गुंठे जागेत स्मारकाची 3 मजली इमारत उभारली आहे। नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या कार्याला उजाळा देणारी विविध दालने आहेत। खुले नाट्यगृह, संगीतशाळा, वसतिगृह, ऑडिटोरियम, शिल्पसृष्टीचा त्यात समावेश आहे। मुख्य इमारतीची उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे, अंतर्गत कामे बाकी आहेत। स्मारकाचा बाह्य परिसर सुशोभीकरणाचे काम अजून सुरू झालेले नाही। अनेक राजकीय धक्के सोसत स्मारक एक एक टप्पा पार करत आहेत। सन 2009 पासून स्मारकासाठी अनेक चढउतार गंधर्व प्रेमींनी अनुभवले आहेत। या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी आहे। याबाबत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांना विचारलं असता ते म्हणाले, शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून रखडलेल्या बालगंधर्व स्मारकासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे। तसेच बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लवकरच या महिन्याच्या अखेरीस समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आमदार कदम यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी दिलेल्या मुलाखतीत दिले। मी सातत्याने राज्य सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री DPDC मध्ये मागणी करत आहे की स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी जो निधी बालगंधर्व स्मारक निधी समितीसाठी उपलब्ध करून दिला, बालगंधर्वांचं स्मारक आता पूर्णतः स्वत आहे, पण गेले अनेक वर्ष निष्कारण ह्याच्यात वेळ वाया गेलेला आहे, सरकारचा निधी वाया गेलेला आहे। आता जातीने आम्ही तर लक्ष घालूच, हे आमचं नैतिक कर्तव्य आहे, पण सरकारने सुद्धा जो उर्वरित निधी तो ताबडतोब दिला पाहिजे, जेणेकरून हे स्मारक गावातल्या लोकांसाठी, पलूस तालुक्यासाठी एक अत्यंत चांगलं उपयोगी असं स्मारक ठरेल। पुरस्कार वितरण कधी? पुरस्कार वितरण ह्या महिन्यात आम्ही आता समितीची एक बैठक घेऊ, लवकरात लवकर जाहीर करू।